तर या ठिकाणी आपल्याला काजू दिसत आहेत लागलेले, पाहू शकता अजून कोवळे आहेत, खूप काजू लागले आहेत काजूच्या झाडाला। अशा प्रकारे काजू लागले आहेत। नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे, माझ्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, सध्या मी कोकणामध्ये आहे माझ्या मामाच्या गावी राजापूर कारशिंगे। तर आज मी आलो आहे सड्यावरती, आजीसोबत आलो आहे हापूस आणि काजूच्या झाडांची राखण करण्यासाठी। तर सध्या कोकणामध्ये काजू आणि हापूसचा सीझन चालू झालेला आहे, झाडांना मोहर येत आहे, तर त्यांची राखण करावी लागते कारण माकड वगैरे असतात तर नासधूस करतात, मोर वगैरे आलेला असेल तर तोडतात तो मोर। तर आंबा आणि काजूची राखण करावी लागते कारण सध्या कोकणामध्ये आंबा आणि काजूच्या झाडांना मोर चालू झालेला आहे, मोर येत आहे झाडांना, काही ठिकाणी काजू वगैरे धरत आहे छोटे छोटे, तर त्यांचं नुकसान करतात माकड, तोडून टाकतात, मोर आलेला असेल तर तो खाऊन टाकतात, तर त्यासाठी राखण करावी लागते। तर दर दिवशी आजोबा असतात या ठिकाणी, पण आजोबा थोडं बाहेर गेले आहेत तर मी आजीसोबत आज आलेलो आहे। तर आजी सकाळी 9 वाजता आली आहे, मला थोडं लेट झालं आवरेपर्यंत, तर आजी आतमध्ये थोडं काम करत आहे, लाकडं वगैरे पालापाचोळा वगैरे जमा करत आहेत। तर आता आपण आतमध्ये जाऊया, खूप घनदाट जंगल आहे। तर या ठिकाणी पाहू शकता आपण आजूबाजूला कोणीही नाहीये, तर आजी एकटी आली होती सकाळी, तर मी थोडा मागून आलोय, तर आता आपण आतमध्ये जाऊया। तर या ठिकाणी आपल्याला जे दिसत आहे त्याला कवाडी बोलतात कोकणी भाषेमध्ये। तर आपल्याला मागच्या साईडला जो दरवाजा दिसतोय तर त्याला कोकणी भाषेमध्ये कवाडी बोलतात, काही ठिकाणी वेगळ्या नावाने ओळखलं जातं। तर जेणेकरून आतमध्ये जाण्यासाठी बाहेर येण्यासाठी चारी बाजूने कुंपण असतं, जंगली प्राणी वगैरे मोकाट गुरे आतमध्ये शिरू नयेत, झाडांचं काही नुकसान करू नयेत, त्यासाठी चारी बाजूने कुंपण घातलं जातं। अशा प्रकारे जंगली झाडांचं कुंपण घातलेलं आहे चारी बाजूने। तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आजोबांनी कवाडी तयार केलेली आहे। तर आता आपण बागेमध्ये आलेलो आहे, आजी तिकडे काम करत आहे, पालापाचोळा जमा करत आहे। तर काजू आणि हापूसची झाडं काही आहेत, तर पाहू शकता आपण या ठिकाणी काजूची झाडं, हापूसची झाडं, मोर आलेला आहे झाडांना। या ठिकाणी वादळाने एक झाड तुटलेलं आहे, फांदा तुटलेला आहे झाडाचा, भला मोठा झाडाचा फांदा तुटलेला आहे वादळाने। तर या ठिकाणी आपण पाहू शकता आजोबांनी बसायसाठी दुपारच्या वेळी थोडा आराम करण्यासाठी अशा प्रकारे बाकडं केलेलं आहे, एक फळी हंतरलेली आहे, छान त्याची आराम करण्यासाठी असं टेक्निक वापरलेलं आहे या ठिकाणी। तर दिवसभर आजोबा या ठिकाणी असतात, आज थोडं काम होतं म्हणून बाहेर गेले आहेत। या ठिकाणी काही लाकडं तोडून ठेवली आहेत जेणेकरून पावसाळ्यामध्ये वापरू शकतात, अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये तोडली जातात जेणेकरून उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे सुकली जातात आणि पावसाळ्यामध्ये आपण योग्य रीतीने वापरू शकतो। तर या ठिकाणी आपल्याला मागे जे झाड दिसत आहे ते हापूसचं मोठं कलम होतं, तर त्याचा एक फांदा तुटलेला आहे या ठिकाणी। तर आजोबांनी थोडीफार लाकडं या ठिकाणी तोडलेली आहेत,
आणि थोडीफार तोडायची बाकी आहेत. मोठमोठे ठोंबरे या ठिकाणी ठेवलेले आहेत, तर मागच्या साईडला काही लाकडं तोडून ठेवले आहेत जेणेकरून उन्हामुळे सुकली जातील आणि पावसाळ्यामध्ये त्यांचा उपयोग केला जाईल जाळण्यासाठी. कारण ओली लाकडं आहेत, उन्हामुळे सुकली जातील चांगल्या प्रकारे. तर अवकाळी पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे कोकणामध्ये. काजू आणि हापूस बागायतदारांचं खूप नुकसान झालेलं आहे, कारण पाऊस केव्हाही येतो अचानक आणि जो मोहर आलेला असतो तो गळून जातो, काळा पडतो. तर या ठिकाणी आपल्याला काजू दिसत आहेत लागलेले, पाहू शकता. अजून कोवळे आहेत, खूप काजू लागले आहेत काजूच्या झाडाला. अशा प्रकारे काजू लागले आहेत. या ठिकाणी मामाचे बैल चरत आहेत. उन्हाळ्यामध्ये अशी गुरं रांबाड सोडली जातात, तर या ठिकाणी मामाचे बैल आहेत. काजू लागलेत या ठिकाणी. ओल्या काजूंची भाजी सुद्धा मी रेसिपी दाखवलेली आहे, तर व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, मी अपलोड केलेला आहे. तर पाहू शकता या ठिकाणी, तर या ठिकाणी आपल्याला काजू लागलेले दिसत आहेत. तर माकड वगैरे खूप नुकसान करतात, तोडून टाकतात, कारण तयार होण्यापूर्वी तोडून टाकतात. आणि भर दुपारी ऊन लागत आहे आणि आजोबा दर दिवशी राखण करायला येत असतात, तर खूप सारं नुकसान करतात. या ठिकाणी मामाचे बैल चरत आहेत. उन्हाळ्यामध्ये कोकणामध्ये अशा प्रकारे गुरं रांबाड सोडली जातात. मामाचे बैल आहेत हे. अशा प्रकारे काजू लागलेले आहेत, तर माकडांपासून खूप नुकसान होतं, खूप नुकसान करतात माकड. आणि त्यामध्ये अवकाळी पावसाने सुद्धा खूप नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांचं. तर नुकसान भरपाई काही वगैरे भेटत नाही, खूप कष्ट करावं लागतं शेतकऱ्याला. आणि सांगू इच्छितो, मी आपल्याला मागील व्हिडिओमध्ये बोललो होतो की शेतीच्या मशागतीसाठी पालापाचोळा जमा केला जातो, झाडांचा पालापाचोळा जमा केला जातो. तर आजी या ठिकाणी झाडांचा पालापाचोळा जमा करत आहे जेणेकरून झाडांना एक प्रकारचं खाद्यसुद्धा त्यामुळे होतं. जी झाडं असतात काजू आपूसची, तर उन्हाळ्यामध्ये पालापाचोळा जमा करायचा, त्यांच्या मुंदामध्ये मुळांमध्ये जमा करायचा. आणि पावसाळ्यामध्ये तो पाण्याने कुजतो आणि एक खाद्य तयार होतं, शेतीच्या मशागतीसाठी सुद्धा वापरू शकतो. तर या ठिकाणी आजीने सकाळपासून सर्व साफसफाई केली आहे. या ठिकाणी पालापाचोळा होता पडलेला झाडांचा, तो छानपैकी साफ केला या ठिकाणी, पाहू शकता. जेणेकरून काजू वगैरे सुकल्यावरती पडले तर आपण जमा करू शकतो, कारण पालापाचोळ्यामध्ये जर खाली असले तर दिसत नाहीत. तर अशा प्रकारे आजी या ठिकाणी सर्व पातेरी जमा करत आहेत. मी मागील व्हिडिओमध्ये आपल्याला बोललो होतो भाजावळीसाठी पातेरी जमा केली जाते अशा प्रकारे जमीन भाजण्यासाठी. तर या ठिकाणी माकड आलेले आहेत. माकड अशा प्रकारे खूप नुकसान करत आहे शेतकऱ्यांचं.
करा मामाचा बैल आहे पंड्या तिकडे काळ्या आहे आणि इकडे तर भर दुपारी अशा प्रकारे हापूसच्या काजूच्या झाडांची राखण करावी लागते. आजूबाजूला कोणी नसतं. तर अशा प्रकारे हापूसच्या झाडाला मोहर आलेला आहे आणि माकड वगैरे खूप नुकसान करत आहेत. तर त्यासाठी दिवसभर राखण करावी लागते. त्यामध्ये अवकाळी पाऊस सुद्धा खूप नुकसान करत आहे. तर किती कष्ट करावं लागतं शेतकऱ्याला ते कष्ट करणाऱ्यालाच माहीत आहे. तरी सुद्धा नुकसान भरपाई वगैरे काही भेटत नाही वेळेवरती. तरी कोकणातील शेतकरी कधी अपेक्षा करत नाही सरकारकडून की नुकसान भरपाई भेटेल अशी. करवंदाच्या झाडाला फुलं आली आहेत. कोकणामध्ये सध्या करवंदाची झाडं फुलत आहेत. छानपैकी फुलं आले आहेत. पूर्ण करवंदाची जाळी आहे या ठिकाणी. आता दुपारचे 1 वाजलेत. तर आता मी घरी चाललोय. आजोबा आता आले आहेत त्या ठिकाणी. तर आता मी घरी चाललोय. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवत आहे. आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.